फ्रेंड्स, मी हाय अश्विनी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे, आपल्याला आता दिवाळीसाठी सगळ्यांचीच घाई चाललेली आहे शॉपिंगची, आणि त्याच्यासोबत स्वीट्स मिठाई सगळंच घेतले जातात। तर मी आज तुम्हाला अशीच एक नवीन युनिक पद्धतीची रेसिपी दाखवणार आहे। ना मी मावा आणलेला आहे मार्केटमधून, कारण बाहेर मार्केटमध्ये खूप भेसळयुक्त असा मावा वगैरे खावा भेटतो। तर मी आज आपल्या घरगुती पद्धतीने मिठाई तयार करणार आहे। तर चला आता आपण त्याच्यासाठी काय काय लागतं बघूया। तर हे एक मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि एक कप मी दूध घेणार आहे। आपण हे दूध गरम करत ठेवते। दूध छान गरम झालं, दुधाला उकळी आली की मी त्याच्यामध्ये साखर ऍड करणार आहे। आता छानपैकी आपल्या दुधाला उकळी आलेली आहे छान, आणि दूध सारखं असं साळत राहायचंय, खाली लागू नाही द्यायचंय। आणि आता मी त्याच्यामध्ये साखर टाकते। आणि सारखं असं ढवळत राहायचंय दूध, खाली असं लागलं नाही पाहिजे। आता साखर टाकून मी असं छान दूध उकळून घेतलेलं आहे आणि घट्ट होईपर्यंत उकळू द्यायचे। आता छान असं घट्ट झालेलं आहे दूध, आता गॅस बंद करते मी आणि दुधावर झाकण ठेवते। आता दुसरीकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे, तुम्ही नॉनस्टिक पॅन घेऊ शकता। मी इथं जी माझ्याकडे लोखंडाची जी कढई आहे ती यूज करते। गॅस एकदम बारीक ठेवायचा, गॅस फास्ट करायचा नाही आहे। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1-2 चमच तूप टाकणार आहे। आता मी याच्यात 2 चमच तूप टाकून घेतलेले आणि त्याच्यात आपण टाकणार आहे गीटचं जे गुलाबजाम बनवतो आपण, ते प्रीमिक्स येतं, ते प्रीमिक्स टाकणार आहे। ना याच्यात आपण कुठला मावा वापरत, ना मिल्क पावडर वापरत, ना बेसन पीठ वापरत। चला गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि आता आपण हे छान शेकून घ्यायचं असं मस्त, आणि हे सारखं असं चाळत राहायचं, 1 सेकंद साठी पण सोडायचं नाहीये त्याला। आणि थोडासा असा ब्राऊनचा कलर येईपर्यंत शेकत राहायचं त्याला। आणि त्याच्यात थोडंसं मी टाकणार आहे ड्राय फ्रुट्स, असं बारीक तुकडे करून घेतलेले। तुम्हाला किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। तुमच्याकडे ड्राय फ्रुट्स नसतील तर तुम्ही स्किप करू शकता। एकदम स्लो एक गॅसवरती आपल्याला भाजायचंय प्रीमिक्स, अजिबात घाई करायची नाहीये कारण त्याला भाजायला जास्त वेळ नाही लागत। तुम्ही बघू शकत असाल त्याचा थोडा थोडा कलर चेंज व्हायला आला। जास्त पण ब्राऊन नाही करायचंय, एकदम हलकस ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे त्याला। बघू शकत असाल तुम्ही आता छान त्याचा असा कलर चेंज झालेला आहे। आणि आता त्याच्यात जे मी आता दूध गरम करून घेतलेलं होतं ते दूध घालणार आहे। बघू शकता तुम्ही
किती छान कलर आला, छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं। किती छान टेक्स्चर आलेले बघा। गॅस बंद केलेला आहे मी। आता मी हा टीन घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं डिश किंवा ताट काय असेल त्याच्यामध्येही तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकून आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेले आणि आता जे आपण जे आता हे मिक्सर तयार झालेले ते आता आपण याच्यात टाकून घ्यायचे। आता असं छान प्रकारे मी याच्यात सेट करून घेतलेले। आता आपण 10 ते 15 मिनिट रूम टेम्परेचरलाच आपण ठेवायचं सेट करायला आणि थंड झालं की आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या आपण करून घ्यायच्या। तर मी आता हे रूम टेम्परेचरला ठेवते। आता 10 ते 15 मिनिटं सेट होऊन आणि मी आता टीनमधून काढून घेतलेलं आहे आणि आता आपण जो बटर पेपर टाकलेला होता तो आता हळूच असा काढून घ्यायचा आहे। बघा किती छान आणि सुंदर दिसते आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायची। एकदम छान आणि स्वीट अशी मिठाई तुम्हाला मी एक पीस असा काढूनही दाखवते आणि त्याचं टेक्स्चरही दाखवते आणि तुम्हाला तोडूनही दाखवते की बघू शकता तुम्ही एकदम बाजारातल्या मिठाई सारखं टेक्स्चर आहे की नाही। बघा किती छान आणि सुंदर सॉफ्ट। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका। थँक्यू।